पंढरीच्या वारीला निघालेल्या देवगड दिंडीचा ज्ञानोबा माऊली तुकाराम या गजरामध्ये संत ज्ञानेश्वरांचा नयनरम्य रिंगण सोहळा नेवासे कर्मभूमीमध्ये रंगलाय. वारकऱ्यांचं रिंगण, अश्वांचं रिंगण या रिंगण सोहळ्यानं सर्वांच्या डोळ्यांचं पारणं फेडलंय. ज्ञानोबा माऊली तुकाराम असा गजर करत राज्यामध्ये शिस्तप्रिय असा लौकिक असलेली क्षेत्र देवगड येथील समर्थ सद्गुरू किसनगिरी बाबांच्या दिंडीचं संत ज्ञानेश्वरांची पुण्यभूमी असलेल्या नेवासे नगरीमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये आगमन झालं. दिंडीमध्ये पायी चालत विठुरायांच्या भेटीला निघालेल्या वारकऱ्यांनी माऊलींची कर्मभूमी असलेल्या नेवासे नगरीमध्ये नयनरम्य असा रिंगण सोहळा साजरा केलाय. आपलं देहभान विसरून वारकरी हरिनामाचा जयघोष करत या दिंडीमध्ये सहभागी होतात. डोळ्यांचे पारणे फेडणारा हा सोहळा बघितला की विठुरायाप्रती या वारकऱ्यांची किती भक्ती आहे याचा अनुभव येतो. वारकऱ्यांचं रिंगण, झेंडेकऱ्यांचं रिंगण, टाळकऱ्यांचं रिंगण, अश्वांचं रिंगण असा हा रिंगण सोहळा बघताना नेवासेकर मंत्रमुग्ध झाले होते. नेवासा शहरातील चौका चौकामध्ये या दिंडीचं नेवासेकरांनी तोफांची सलामी देऊन जंगी स्वागत केलंय. ज्ञानोबा माऊलींच्या गजरानं यावेळी नेवासा नगरी दुमदुमून गेली. शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा.